नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. धरणगाव तहसील कार्यालयात 5 दिवसांपूर्वी जप्त केलेले अवैध वाळूचे ट्रॅक्टर संबंधित मालकाने पळवून नेल्याने मालकासह चालकाविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला तहसील CR राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ट्रॅक्टर 5 दिवस तहसील आवारात कारवाईसाठी लावले होते. भुसावळ येथे कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर येथील 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचे संच क्रमांक 5 प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढावली. सध्या केवळ संच क्रमांक 4 हा एकमेव संच कार्यरत आहे. राज्याची विजेची मागणी 20,000 मेगावॅटपेक्षा अधिक असताना कोळसा टंचाईमुळे संच बंद पाडण्यात आल्याने आपत्कालीन भारनियमन वाढण्याची भीती आहे. जळगाव येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय अंतर्गत 2 ऑक्टोबरपासून मौखिक आरोग्य तपासणी व कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर कुष्ठरोग शोध मोहिमेच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढली. यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर मौनव्रत पाळत धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या घोषणांमुळे देश राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, तर कायदा व सुव्यवस्थेचा बोजारा उडाला आहे. महात्मा गांधी यांनी मिळवून दिलेली स्वातंत्र्य व लोकशाही भाजपच्या प्रतिमागी धोरणामुळे धोक्यात आली आहे. जळगाव भुसावळ तालुक्यात ऑनलाईन धान्य वितरणाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवार 2 ऑक्टोबर रोजी शहरातील 7 रेशन दुकानांची तपासणी केली. त्यात एका दुकानात 30 क्विंटल धान्यांची तफावत आढळून आल्याने ते दुकान सील करण्यात आले, तर अन्य 2 दुकानदार तपासणीच्या भीतीने पळून गेल्याने दुकानातही सील करण्यात आले. या कारवाईमुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोळनावी, शिरागड, पिंपरी, बोरवल बुद्रुक, भालशिव या 5 गावात गत 18 वर्षापासून ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड होऊ शकलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्याने मानवी अन्याय निवारण केंद्राचे उमाकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील शिवसेनेचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 2 ऑक्टोबर रोजी चोरवड येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर प्रवेश घेतला. चोरवड येथे राष्ट्रवादी विजयी संकल्प मेळावा व जाहीर प्रवेश सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी दिल्ली येथे पुन्हा एकदा पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू चर्चेत आले असून अफूच्या लागवडीला परवानगी देण्याच्या मागणीला सिद्धू यांनी पाठिंबा दिला आहे. या संदर्भात आपचे खासदार धर्मवीर गांधी यांनी मागणी केली होती. सिद्धू यांनी यावर प्रतिक्रिया देताना ही मागणी योग्य असल्याचे म्हटले. विरोधकांनी सिद्धू यांच्या समर्थनावर त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पाटेकरांवरील तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर तनुश्रीला काही जणांनी पाठिंबा दिला तर काही नानांना, पण राजकीय पक्ष कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी नुकतेच याबद्दल आपले मौन सोडत नानांना पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी बधाई हो या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटात सान्या मल्होत्रा ही मुख्य भूमिकेत आहे. बधाई हो चित्रपटाचे नवीन पोस्टर चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी शेअर केले आहे. यात सान्या आणि आयुष्मान गाडीजवळ उभे आहेत. त्यांच्या गाडीवर माँ बाप का आशीर्वाद असे लिहिले, तसेच त्याचे वडील, गरोदर आई आणि आजी त्यांच्या घराजवळ उभे आहेत. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.